येत्या रंगपंचमीची कोल्हापूरकरांना आतुरता लागले, परंतु या रंगांमध्ये रंगून जाण्याआधी ही रंगपंचमी आपल्या आरोग्यास किती आरोग्यदायी आहे की धोकादायक हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत मिरजकर तिकटे येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन कुलकर्णी हसूरकर सर यांच्या क्लिनिकमध्ये। चला तर मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या रंगपंचमीच्या रंगांचे आपल्या शरीरावर किती खोलपर्यंत दुष्परिणाम होऊ शकतात। नमस्कार, मी डॉक्टर सचिन कुलकर्णी हसूरकर रविवारी होणाऱ्या रंगपंचमीस माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा देतो। सध्या रंग जे बाजारात उपलब्ध आहेत बऱ्यापैकी ते केमिकल विरहित रंग जर वापरले नाही तर त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात। एकतर त्वचेवर खास सुटते, त्वचा लालसर होते, त्वचेवर लाल चट्टे होतात, डोळे व तोंड ओठ सुजतात, कधी कधी कमी दिसणे असे प्रकारसुद्धा होऊ शकतात। तोंड व घसाही सुजू शकतो, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, नंतर गिळण्यास त्रास होऊ शकतो, कधी कधी नॉशिया वॉमिटिंगसारखे प्रकार होऊ शकतात, अंगावर ब्लिस्टरसारखे प्रकार होऊ शकतात। वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्वचेला लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी असं म्हटलं जातं, त्यामुळे सर्वांनी त्वचेची काळजी घेणं हे गरजेचं आहे। तेव्हा सर्वांनी केमिकल विरहित रंग खेळावेत व रंगपंचमीचा आनंद लुटावा। तर येत्या रंगपंचमीला आपणही तयार असालच। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेत ही रंगपंचमी उत्साहात साजरी करूया। आपल्या सर्वांना या रंगपंचमीच्या शुभेच्छा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईव्ह मराठीवर। धन्यवाद।